स्वागतम सुस्वागतम। चांगलं चुंगलं पाहण्याकरता आमचा रॉयल सिनेविजन हा यूट्यूब चॅनल पाहत आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मी आणि विसर्जन। दरवर्षी ना आमच्या घरचा गणपती आणि वाड्यातले सगळ्यांचे गणपती आम्ही एकत्र गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करायचो, हातगाडी आणायचो आणि तिला छान सजवायचो, एक भाड्याने बॅटरी आणायचो आणि त्यावर म्युझिक सिस्टीम लावायचो, फुल नाचो करायचो आणि नाचो करत विसर्जन करायला जायचो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे असायचे, फुल धमाल यायची, फुल मजा करायची। मी ना साधारण 9-10 वर्षाचा असेल, दरवर्षीप्रमाणे हातगाडीवर गणपतीची मिरवणूक घेऊन जात होतो। त्या वयात ना असं वाटायचं की गणपती कधी विसर्जनच करू नये। मी एकटक आमच्या गणपतीकडे बघत होतो आणि गणपती पण मला बघत होता। मला सारखं वाटत होत की गणपती मला सांगतोय की ए मला विसर्जन करू नको ना, मला घरी घेऊन चल, ए मला विसर्जन करू नको, मला घरी घेऊन चल। पुढे तर कमालच झाली, आशीर्वाद देणारा हात गणपती हलवून सांगत होता, नको ना रे, नको ना रे, मला नको विसर्जन करू, मला घरी घेऊन चल, प्लीज ना रे, प्लीज मला घरी घेऊन चल। मला काही कळे ना, मला खूप रडू यायला लागलं। ऍक्च्युली ना खरं कारण तसं नव्हतं, खरं कारण काय होतं की आम्ही ज्या हातगाडीवर गणपती घेऊन जात होतो ना, ती हातगाडी ढकलली की गणपती असे हलायचे आणि मला वाटायचं की गणपतीचा हात हलतोय आणि तो माझ्याशी बोलतोय। माझ्या त्या लहान वयाच्या बुद्धीप्रमाणे मला जे कळलं ते मला वाटत होतं। पुढे आम्ही नदीजवळ आलो, विसर्जनाची आरती करू लागलो, पण माझ्या डोक्यात एकच, गणपती घरी न्यायचा। आरती सुरू होती, खालील लोटांगणला जेव्हा सगळे वळले ना तेव्हा कपकन मूर्ती उचलली आणि पटकन हातगाडीच्या खाली जोडी असते ना त्यात ठेवून दिली। आरती संपली, सगळेजण आपापले गणपती घेऊन नदीजवळ जायला लागले। आमचे पप्पाही मूर्ती शोधू लागले, पप्पांना वाटलं कुणीतरी मूर्ती घेऊन विसर्जनाला गेले। त्यांनी निर्मल्याची पिशवी रिकामी केली आणि माझ्या हातात आणून दिली। मी कुणाचंही लक्ष नाहीये हे बघून पटकन गणपतीची मूर्ती उचलली आणि पिशवीत टाकली आणि आम्ही घरी निघून आलो। घरी आल्यावर मी गणपती गपचूप कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवून दिली, कुणाला काहीच कळलं नाही। मी रोज कुणाचंही लक्ष नाही हे बघून गणपती बाप्पाला भेटायचो, त्याला एक चॉकलेट पण द्यायचो। पण काही दिवसातच आईने आवराआवर करायला घेतली आणि तिने कपाट आवरायला घेतली। तेवढ्यात तिला कपाटात गणपतीची मूर्ती दिसली आणि ती ओरडलीच, अरे विसर्जन केलेला गणपती कपाटात कसं काय प्रकट झाला? म्हणून तिने पप्पांना बोलवलं। पप्पांना म्हणाली, ओ ओ अय्या आजो आजो सू थयू छे, म्हणजे इकडे या आणि बघा हे काय झालंय। पप्पांनी पाहिलं, पप्पा उडालेच, त्यांना कळेच ना ही कसली जादू झाली। आणि मग त्यांना कळालं दोघांनाही की ही जादू बाप्पाची नाही तर आपल्या करामती कार्टेची आहे। ती त्यांनी मला बोलवलं आणि समोर उभं करून विचारलं, करे नाण्या आसू करूचे। मग मी पण खरं खरं सांगितलं, सांगितल्यावर सगळे हसायलाच लागले। हा सगळा प्रकार वडिलांनी त्यांच्या बज्जी मित्राला सांगितला,
तोही खूप हसायला लागला. तो म्हणाला, लहान मुलं आहेत राहू दे. त्यांनी सांगितलं की गणपतीच्या मूर्तीवर पाणी शिंपडा आणि मूर्ती तशीच घरी ठेवा आणि पुढच्या वर्षी हीच मूर्ती बसवा. अशा प्रकारे गणपती बाप्पाची आणि माझी आमच्या दोघांची इच्छा पूर्ण झाली आणि गणपती बाप्पा वर्षभर आमच्या घरात आमच्या सोबत राहिला. आमचं कुमठेकर रोडला जनरल स्टोअरचं दुकान होतं, म्हणजे आजही आहे पण वेगळं. दरवर्षी ते दुकान रात्रभर विसर्जनाच्या दिवशी चालू असायचं, म्हणजे दुकानही चालवायचो आणि मिरवणूकही बघायचो. पाणी बॉटल, कोल्ड्रिंक, गणपतीच्या पट्ट्या असं बरंच काही काही विकायचं. बरेच मित्रमैत्रिणी येऊन बसायचे. ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षी सवयीच्या झाल्या होत्या. खूप मजा यायची. असंच एक वर्षी साऊंड सिस्टीम 12 बंद हा नियम निघाला आणि मंडळांना तो मान्य नव्हता आणि एवढी कडक कारवाई होईल असंही काही वाटलं नव्हतं. त्या दिवशी रात्रीचे 12 वाजले आणि पोलिसांनी सगळं बंद करायला लावलं. मंडळांना ते मान्यच होईना. मंडळाचे कार्यकर्ते ऐकेना ते म्हणायला लागले, ओ साहेब साऊंड सिस्टीम वाजवू द्या नाहीतर पुढे जाणार नाही आम्ही, आणि ठाण मांडून बसले. पोलिसांचा आणि कार्यकर्त्यांचा वाद वाढू लागला. तेवढ्यात कुठून तरी कोल्ड्रिंकची एक बाटली आली आणि एकाच्या डोक्यात बसली. झालं, वाद आणखी वाढला. लोकांची धावपळ सुरू झाली, दगडफेक सुरू झाली, सिग्नल फोडले, पोलिसांच्या गाड्या जाळल्या, पोलिसांनी लाठीमार केला. अनेक नागरिक, पोलीस, कार्यकर्ते जखमी झाले आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीला दंगलीचं स्वरूप प्राप्त झालं. सकाळी 6 पुन्हा मिरवणुका सुरू झाल्या पण सगळ्यांचा विरस झाला होता. एका मंडळाचं तर असं झालं होतं की गणपती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आहे पण सगळे कार्यकर्तेच बेपत्ता. शेवटी पोलिसांनी दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, अरे बाबांनो ह्या मंडळाच्या गणपतीचंही विसर्जन करा. पण सांगतो ना, त्या वर्षी खूप वाईट वाटलं. खरंच खूप वाईट वाटलं. पुण्याचा गणपती विसर्जन सोहळा म्हणजे एक अलौकिक सोहळा असतो पण यावर्षी आपल्याला तो तेवढ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करता येणार नाही. पण काही हरकत नाही, काहीही हरकत नाही. आपण पुढच्या वर्षी तो दुप्पट जल्लोषात आणि उत्साहात साजरा करूयात. हो ना? मग बोला ना, बोला ना, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ए बांड्या, मास घाल ना थोबारे घाल. अरे माझा कुठे आहे? आय आय खिशे दे, खिशे दे. तर मित्रांनो, असंच चांगलं चुंगलं पाहण्यासाठी रॉयल सिनेव्हिजन या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. आता भेटू पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे मी आणि